सागर जोशी, सचिन जोशी कुठे असेल तर त्यांनी यायचंय. पंच स्वप्नील दामणसकर, पंच स्वप्नील दामणसकर आणि अमित जोशी. या काउंटर कासल प्रीमियर लीग साठी माणिक सर यांनी 501 रुपये दिलेले आहेत आणि विजय राठे यांनी 200 रुपये दिलेले आहेत. दोन्ही देणगीदारांचा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर टीम उर्मी इलेव्हन आणि उर्मी इलेव्हनचा यथोचित सन्मान केला जाईल. राजाराम जोशी यांना विनंती करतो की आपण या सर्वांना मेडल द्यायचे आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो की ही जी मेडल आहेत ते सुद्धा या जमिनीचे जमीन मालक गजानन जोशी म्हणजेच राजाराम जोशी यांचा पुतण्या गजानन जोशी यांच्या मार्फत ही मेडल दिली जातात. मी राजाराम जोशी यांना विनंती करतो की उर्मी इलेव्हन संघाला आपण ही मेडल द्यायचे. सामन्याला सुरुवात करायची आहे. नागेश मांद्रेकर, नामदेव मांद्रेकर आणि स्कोरर आपला बरोबर आहे. स्कोरर आहे का? कोण आहे स्कोरर? पप्पू बस या सामन्यासाठी स्कोररचं काम करतील. पप्पू आणि सुशांत पवार आणि नामदेव कॉमेंटेटर असतील. नामदेव सामन्याला सुरुवात करायचे. पंच दामणसकर आणि अमित जोशी मैदानामध्ये. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये येतात. विश्वास शितपचा सत्कार केला जातोय. या स्पर्धेचा हा दुसरा एक सेमीफायनलचा सामना म्हणता येईल. प्रणिल जाधव सामन्याला सुरुवात करायचे. अनुश्री लेवण या संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो तो अमित अविनाश. सामना करेल प्रणव. अविनाश टू प्रणव. पहिला चेंडू पंचांना पार करून टाकले. चेंडू लेक्सच्या दिशेने टटवला. पाऊल किती धाव. सूरज गंगाराम मांद्रेकर यांचे चिरंजीव अतिशय उत्कृष्ट लेफ्ट हँड गोलंदाजी करतात आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन बॅटिंग सुद्धा करतात. चांगला सामना त्यांनी केला होता. नक्कीच चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावीने संघाचं खातं गोल देतो प्रणव. आता मात्र स्ट्राईकला प्रतीक मांद्रेकर. समीर सामना करेल अविनाशाचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना अविनाश पंचांना पार करून टाकला. चेंडू हा सुद्धा लेक्सच्या दिशेने टोलवला. चेंडू पाहूया किती धाव मिळतात. एक चेंडूवरती एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न परंतु इथे मात्र एकाच धावीवरती समाधान मानावं लागते ते समीर याला. ग्रामपंचायत सदस्य सचिन जोशी आणि ओंकार विचारे थोडस गच्चा क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण सामन्यामध्ये केलं. तो ओंकार विचारे एक चांगला फोटो घ्यायचा आहे. दीपो नक्कीच आता मात्र एकदा या सामन्यामध्ये रंग तर वाढणार आहे. कोण प्रवेश करणार या सामन्याच्या अंतिम सामन्यामध्ये. अनुश्री इलेव्हन के रुंद वॉरियर्स पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला. चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टटवलाय. इथे मात्र कच्च्या क्षेत्ररक्षणाने चेंडू जातो तो सीमारेषा पार दणदणीत खेळकडी चौकार प्रणवीच्या बॅट मधून. चौकार आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती सहा. बिनबाद सहा. सुंदर गोलंदाजी होती परंतु गच्चा क्षेत्ररक्षण होते ते ऑफ साईडच्या दिशेला. टाकीभर पाण्याची व्यवस्था करायची. यानंतर साई प्रेरणा पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकले. चेंडू हा मात्र या ठिकाणी गणेश मांद्रेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी निलेश विचार यांना विनंती करतो की घनश्याम मांद्रेकर यांचा सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर घनश्याम मांद्रेकर यांना विनंती करेन की साई प्रेरणा संघाला आपण मेडल आपल्या हस्ते द्यायचंय. धन्यवाद. एक फोटो घ्या गण्या. चेंडू निर्धाव होता त्यानंतर पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकले. चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळताना चेंडू आणि बॅटचा नीचा काही संपर्क होत नाही. मात्र कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव मात्र निश्चित मिळते. एका धावीने संघाची वाढती धाव संख्या होते ती सात. सुयोग विचारे कुठे असतील तर त्यांनी पॅवेलिनशी संपर्क साधायचे. यानंतर घनश्याम मांद्रेकर साई प्रेरणा संघाला मेडल देऊन सन्मानित करतील. निलेश विचारे समोरच्या चेंडू चेंडू जातोय वन बाउंस चौकार. चौकार स्वप्नील विचारे समीरच्या बॅटमधून चौकार. आणि पंच मात्र षटक संपल्याची खूण करतात. एका षटकात संघाची धावसंख्या होती ती 11. चांगली सुरुवात दिली ती रुंद वॉरियर्स या संघाला. रुपेश वीर
यश इलेव्हनचे खेळाडू कुठे असतील तर त्याने पॅवेलियनशी संपर्क साधते यश इलेव्हन. पुढील अभिषेक आता मात्र साई प्रेरणा कादळी संघाचे खेळाडू सुयोग विचारे अनिल जाधव यांचा यथोचित सन्मान केला जातोय. नक्कीच या सामन्यामध्ये समीर लालू आणि सुयोग विचारे 30 ते 35 धावांचं आव्हान उभं करावं लागेल ते अनुशील इलेव्हन या संघासमोर. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे मोठी धावसंख्या करण्यापासून रोखतोय तो रितेश. सामना करणार आहे प्रणव. चेंडू एक धाव निश्चित आहे. सुंदर शतरक्षण पाहायला मिळते आपल्याला कव्हरच्या रिजन मध्ये विनेश तांबे यांच्या माध्यमातून. धन्यवाद साई प्रेरणा. पुढे सरकते धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना रितेश. धन्यवाद. पुन्हा एकदा समोर पुढे सरसाव देऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असतो. चेंडू येतो समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फंबल होते. पुन्हा एकदा दोन धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. दोन धाव मात्र समाधान मानावं लागेल. दोन धावांनी संघाची वाढती धावसंख्या. धावसंख्या होते ती 14. सलामीची जोडी रुंद वॉरियर्स या संघाकडून. स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला प्रणव. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पाहूया किती धावसंख्या उभी करतात ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा रितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. रविदादा कदम यांना विनंती करतो की साई इलेव्हन संघाला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू मात्र जे हवेत आणि ते मात्र मोठा फटका बसतो समीरच्या रूपाने रुंद वॉरियर्स या संघाला 14 या धावसंख्येवरती. रवी कदम यांना विनंती करतो की साई इलेव्हन यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि दीपू मेडल साई इलेव्हन. संदीप मांद्रेकर कुठे असतील तर त्यांनी पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे. साई इलेव्हनचे संघमालक संदीप मांद्रेकर आपला यथोचित सन्मान केला जातोय. आता मात्र समीरची जागा घेण्यासाठी जातोय तो धडाकेबाज फलंदाज मॅन फ्रॉम काजळी सोहम. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय रितेशाचा गोलंदाजीचा. कॅमेरामन जरा पंचांना पार करून टाकले. चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. चेंडू येते ते मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. दोन धाव मात्र पूर्ण होते. दोन धावांनी संघाची वाढती धावसंख्या होती ती. त्यानंतर राजेश सुयोग रितेश मात्र आपली गोलंदाजीचे चांगले गोलंदाजीचे काम चांगल्या प्रकारे पार पाडतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट मारा करताना रितेश. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकले चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात त्या चेंडूवरती. एक धाव निश्चित आहे. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होणार का. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न परंतु इथे मात्र अचूक फेकी होते आणि पंच मात्र धावबाजची खुणा करताना आणि दुसरा धक्का बसतो तो प्रणवाच्या रूपाने. वैभव तांबे असेल तो सोहम. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना रितेशाच पाहूया. या षटकात मला वाटतं अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतो की चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जेलबाजची संधी इथे मात्र अविनाश मात्र कोणती चूक करत आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय तो सोहमाच्या रूपाने. दुसरा षटक संपतोय. दोन षटका अखेर. धावसंख्या होती ती 17. 2-3 बाद 17.
तिसरा आणि हन्नावारीचा षटक घेऊन येतो तो विनेश तांबे. आता मग स्ट्राईकला असेल तर डावखुरा फलंदाज नरेश, नॉन स्ट्राईकला असेल तर स्वतः संघ मालक नरेंद्र कदम. शेवटच्या हन्नावारीच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारतात आपल्या संघासाठी पाहूया. यश इलेव्हनचा यतोजित सन्मान केला जाईल. मी परशुराम तळके यांना विनंती करतो की त्यांनी यश इलेव्हन संघाचे मेडल द्यायचे. पहिला चेंडू विनेश तांबे यांचा पंचांना पार करून टाकला चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क होत नाही. मला वाटतं स्लोअर वन टाकल्या चेंडू. नरेश मात्र बीट होतोय आणि चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या होते ती 3-17. नक्कीच या दोन षटकांमध्ये रुंदा वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंना जखडून ठेवलंय ते अनुश्री इलेव्हन या संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र मोठा फटका खेळला नीरज नरेशांनी आणि इथे मात्र पंच धावा कळवते. 2 धावा जय क्षेत्रामध्ये 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी नरेशची म्हणावी लागेल. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होती. तांबे सुरेश तांबे 19 आणि देव यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. सुयोग तांबे सुरेश तांबे पुन्हा एकदा विनेश आपल्या गोलंदाजांना नंतर देवा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना पुन्हा एकदा पुढे येऊन सरसा फटका मारलाय. पाहूया किती धाव मिळतात या चेंडूवरती. 1 धाव निश्चित आहे. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. 2 धाव पूर्ण होणार का. इथे मात्र पुन्हा एकदा धावाची संधी आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो संघ मालक स्वतः. कर्णधार 0 या धावसंख्येवरती तंबूत परत आहेत. प्लीज एकदा कॅमेरामॅन यांचा फोटो घेत आहे. प्रीमियर लीग साठी आपल्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री श्यामसुंदर विचारे यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. इथे मात्र मोठा फटका येतो नरेशच्या बॅट मधून. दणदणीत कणकणी षटकार. वाकडे वाकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. वाकडे वाकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मार्ग षटकार. बाबू तांबे यांना विनंती करतो आपण सुद्धा आसनस्थ व्हायचंय. दरम्यान या षटकारासाठी सुयश मांजरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारी जाऊन होते ते नरेशच्यासाठी. धन्यवाद. या 6 धावांनी धावपळक मात्र पुढे सरकते. धावसंख्या होती ती सुनील तांबे सुशील तांबे 26 मनोहर बामणे. हा मात्र या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. सर्व तांबेवाडीतील तसेच जोशेवाडीतील जे जे गावातील वाडीतील प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू पाहू. या चेंडूवरती किती धाव येतात. पुन्हा एकदा पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा मात्र अवांतर चेंडू. आता मात्र काहीशी दिशा आणि लाईन भरकटतो तो विनेश दादा. अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या होते ती. सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती असणार आहे की आपला याचा जे सन्मान करण्यात येणार आहे तरी आपण या पॅव्हेलियनकडे यायचंय. सर्व संघाचे संघमालक 12 संघमालक या सामन्यानंतर नक्कीच अंतिम सामना होणार आहे. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकले चेंडूमध्ये आपल्या सर्वांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. नक्कीच सर्वांनी पॅव्हेलियनकडे यायचं. मात्र धावबाद होऊन परतावं लागेल ते वृंदावरी संघाचा खेळाडू नाही. 3 षटकागिर संघाची धावसंख्या होती ती 27 आणि 28 धावसंख्येचं आव्हान उभं केले ते अनुश्री इलेव्हन.
सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते स्वप्नील धामलस्कर आणि अमित जोशी. दुसरा सेमीफायनलचा सामना म्हणावला गेला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी अनुश्री इलेव्हन या संघाकडून स्ट्राईकला, अविनाश नॉन स्ट्राईकला रितेश संघ, तर रुंदा वॉरियर्स या संघाकडून पहिले षटक घेऊन येतो समीर, कर्णधार समीर. सामना करणार आहे तो अविनाश. पहिला चेंडू पंचाला पार करून टाकले चेंडू, मात्र काहीस न कळल्या चेंडू अविनाशाला. चेंडू जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात आणि कोणतीही धाव मिळत नाहीये. नक्कीच मागच्या सामन्यामधून खूपच नक्कीच मोठे बदल केले जाते या सामन्यामध्ये. पाहूया कशा प्रकारे कम बॅक करतोय तो रुंदा वॉरियर्स चा संघ. पुढचा चेंडू समीराचा, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना समीर पुन्हा एकदा पंचाला पार करून टाकले चेंडू. हा सुद्धा काहीसा नकळला चेंडू, परंतु इथे मात्र पंच आपले दोन्ही हात उंचावून वाईट चिकुणा करताना या वाईटच्या धावेने संघाचं खातं मात्र खोलत आहे. धावसंख्या होती ती एक. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा समीर यांनी खूपच वेळ मारा केला होता. नक्कीच या वृंदा वॉरियर्स या संघाला जिंकायचं असेल तर समीर याच्याकडून चांगली गोलंदाजी होणं आवश्यक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल अविनाश. मात्र सुंदर असा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा निश्चित संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय तो बॅटची कडा घेऊन जाहीर क्षेत्रामध्ये. बांधावरचे जे कोणी खेळाडू बसले त्यांनी तिथून मागे व्हायचंय. पुन्हा एकदा समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मारा करताना समीर. पुन्हा एकदा हा सुंदर असा चेंडू आणि इथे मात्र नक्कीच मी तर म्हणेन की अविनाशाचं कौतुक करावं लागेल की त्याने झेल बात अपील व्हायच्या आधी आणि पंचांनी निर्णय द्यायच्या आधीच त्याने आपण आउट असल्याचं मान्य केलं आणि त्याने मैदानातून पाय मागे घेतला आहे. नक्कीच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद डीजे. आता मात्र अविनाशाची जागा घेण्यासाठी गेलाय तो स्वप्नील. सुंदर गोलंदाजी होते ते आता मात्र समीरच्या कडून. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय ऑफसाईडच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र जातो जाहीर क्षेत्रात आणि जाहीर क्षेत्रात एक धावे एका धावीने संघाची वाढती संख्या तीन, एक बाद तीन. पहिले षटक प्रगतीपथावर असताना सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल समीरची. आतापर्यंत मात्र त्याने तीन धावा खर्च केले आहेत आणि अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूया स्वप्नील या दोन चेंडूवरती मोठा फटका खेळणार का. नक्कीच जिंकण्यासाठी त्याला मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होती ती एक बाद तीन. आता मात्र शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना पुन्हा एकदा पंचाला पार करून टाकला चेंडू. हा मात्र काहीस नकळला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंच मात्र ओव्हर संपल्या जिंकून करता नाही. एका षटकात धावसंख्या होती ती एक बाद तीन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली समीर याची. नक्कीच पहिल्या षटकामध्ये त्यांनी जखडून ठेवले असतं दोन्ही फलंदाजांना. धन्यवाद डीजे. आता मात्र संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो नरेश. मागच्या सहाय्यानं सामन्यामध्ये खूपच खराब गोलंदाजी झाली होती. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो. पहिला चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू आणि ते मात्र त्रिपळा उद्ध्वस्त करतोय तो रितेशाचा आणि दुसरा मोठा धक्का बसतो अनुश्री संघाला. आणि पुन्हा एकदा सुरेश मांदेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लागू होते ते नरेश याच्यासाठी. धावसंख्या होती ती दोन बाद तीन.
नरेश आणि या जर षटकामध्ये हॅट्रिक येते तर सुशील मांजरेकर यांच्याकडून 551 रुपयांचं पारितोषिक कोण असणार आहे. सुरेश मांजरेकर यांच्याकडून जर त्याने नरेश आणि हॅट्रिक येते तर 1001 रुपयांचं पारितोषिक कोण असणार आहे. नक्कीच बक्षिसांची मोठी खैरात चालू आहे, परंतु नरेश याच्याकडून तसा परफॉर्म होणार का पाहूया. येणारे 3 चेंडू आता मात्र रितेशची जागा घेण्यासाठी आला येतो. सोनगाई देवी क्रिकेट संघाचा खेळाडू साईश पाहूया. पुढचा चेंडू नरेशाचा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना नरेश पंचांना पार करून टाकले चेंडू. हा मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. साईशाला मात्र काही चेंडू कळत नाही. चेंडू जातो तो निर्धाव, धावसंख्या मात्र स्थिर. पुन्हा एकदा नरेश पंचांना पार करून टाकले चेंडू. पुन्हा एकदा हा सामन्यासाठी आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय सिया गुजर मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मी दीप्तेश तांबे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन यायचंय आदरणीय. त्यानंतर विवेकजी भिडे सामाजिक कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते, गुरुवाडीतील एक प्रतिष्ठित नागरिक, गावातील एक प्रतिष्ठित नागरिक विवेकजी भिडे यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. सचिन गुजर, चंद्रकांत शिर्के, विवेक भिडे यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. सचिनजी गुजर, धावसंख्या होती ती 5. कुठला कार्यक्रम असला गावामध्ये की आपल्याशिवाय कार्यक्रमाला मजा येत नाही. सचिन गुजर आपण नक्की द्यायचंय. विवेक भिडे, चंद्रकांत शिर्के, आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय. धन्यवाद डीजे. एक सर्वांना सूचना असणार आहे. धन्यवाद डीजे. सर्व 12 संघाचे संघ मालक यांनी लगेच पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे. आपला यथोचित सन्मान, आपल्याला सन्मानचिन्ह देऊन आपला सन्मान केला जाणार आहे. तरी सर्व 12 संघ मालकांनी व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा हा चेंडू कटवला होता, परंतु चेंडू जातो तो जाहीर क्षेत्रामध्ये. जाहीर क्षेत्रामध्ये एक धाव एका धावीने संघाची वाढती धावसंख्या. बिंदा संघाचे संघ मालक समीर जोशी, श्रेया इलेव्हनचे संघ मालक नितेश तांबे, बामणे वॉरियर संघाचे दीपक बामणे, अनुश्री इलेव्हनचे अमित जोशी, बैरी भवानी संघाचे प्रकाश वीर, साईश इलेव्हनचे संदीप मांजरेकर, उर्वी इलेव्हनचे गणेश विचारे, वायटी वॉरियर्स चे रेहान लालू. धावसंख्या होते ती 7. खूपच यश इलेव्हनचे संतोष रामाणे. सर्व संघ मालकांनी व्यासपीठाकडे यायचंय. संदीप मांजरेकर, साईश इलेव्हनचे संदीप मांजरेकर, कृपया आपण पॅवेलियनशी यायचंय. आता मात्र अनुश्री इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावा. खूपच खराब अशी परिस्थिती होते ती अनुश्री इलेव्हन. आता मात्र संघातर्फे तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो प्रणव. 6 चेंडू 21 धावा. पाहूया स्वप्नील आणि साईश कशा प्रकारे हे आव्हान पार करतात. पहिला चेंडू प्रणव याचा मोठा फटका येतोय लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, परंतु इथे मात्र 2 धावांवरतीच मला वाटतं समाधान मानावं लागेल. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होते ती 9. आता मात्र 5 चेंडू 19 धावा. 2 मोठे फटके सामन्यात नक्कीच कम बॅक करून देतील ते अनुश्री इलेव्हन संघाला.
पंचांचा डावबाजूने मारा करताना पुन्हा एकदा हा कटवलेला चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये. एक धाव एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 10. चार चेंडूने 18 धावा, चार चेंडू 18 धावा. तीन षटकारांची गरज असणार आहे ती अनुशीलन संघाला. पुढील चेंडू असेल इथे मात्र पंच धावा कळवायच्या आहेत. एक की दोन? एक. एका धावीने संघाची धाव संख्येत बदल होतोय 11. आता मात्र तीन चेंडूने 17 धावा. तीन मोठ्या षटकारांची गरज असणार आहे ती अनुश्री लोणी संघाला. साईश पाहूया काय करतोय येणारे तीन चेंडूवरती. मात्र अवांतर चेंडू पंच वाईट चुकणा करताना अवांतर धावणे संघाची वाढती धाव संख्या होते 12. तीन चेंडू 16 धावा. दोन षटकार एक चौकार. पुढचा चेंडू प्रणवाचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना प्रणव पंचांना पार करून टाकला. चेंडू येते फटका येतो मोठा लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळतील. जेलबाजची संधी इथे मात्र संघ मालक नरेंद्र कदम कोणती चूक करत आणि मोठा झटका बसतोय तो साईश रूपाने डीजे. नवीन बॅट्समन सुशील जोशी दोन चेंडू 16 धावा. सामना मात्र इथे मात्र वृंदा वॉरियर्सच्या बाजूने झुकतोय. नक्कीच एक अवांतर चेंडू मात्र सामन्यात कमबॅक करून देऊ शकतो. हा मात्र काही सुशीलला न कळल्या चेंडू जातोय तो निर्धाव. आता मात्र एक चेंडू 16 धावा आणि इथे मात्र हा सामना वृंदा वॉरियर्सच्या बाजूने झुकतोय तो. शेवटचा चेंडू या षटकातील. बापू मोठा फटका खेळणार का. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने धावसंख्येत मात्र बदल. धावसंख्या होते ती 13. एक चेंडू 15 धावा. नक्कीच जर दोन नऊ चेंडू आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल. परंतु प्रणव सुंदर असा गोलंदाज आहे. पाहूया चुया असं चुका करणार का. शेवटचा चेंडू प्रणव याचा आणि इथे मात्र मोठा चेंडू. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. झेलबाजची संधी. झेल होतो का. झेल मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि वृंदा वॉरियर संघ इथे मात्र विजयी होतोय. आणि हा अंतिम फेरीमध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळणारा दुसरा संघ ठरतोय.